गणपति करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शैक्षणिक वर्ष 23-24 आणि या सालातला विविध गुरुदर्शनाचा कार्यक्रम आपला संपन्न होतोय. त्याचं उद्घाटन आपल्या संस्थेचे सचिव वंदना क्षेत्रेसर यांनी केलेलं आहे. मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. येणाऱ्या कलाकाराला टाळ्या वाजवून दाद द्यायचे, हात उंचावून त्याची वाहवा करायचे. फक्त आपल्या जवळ बसलेल्या कुणाला त्रास होणार नाही असा याची खबरदारी घ्यायची. ज्याला बाहेर जायचं आहे त्यांना हळू सुटायचं, बाहेर जायचं परत येऊन आपल्या जागेवर बसायचंय. पण कोणत्याही परिस्थितीत आपला त्रास दुसऱ्याला होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी मंगलमूर्ती भविष्यामधील आर्य सावंत आपल्या गणेश वंदनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. गणेश वंदना
Thank you.
किसी पर कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो, मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। ಕಣ್ಣ ಕಿನೆ
Thank you.
सजीलो सज सजीलो शिवगणी चरावे आचा आचा टम टमाता शिवणाओ चरावे
Thank you.
काय केलंय काय नाही एक एक पोरग येत Thank you.
Yeah!
टेंशन किसी को कम है। अच्छा अच्छा हो या बुरा तो केवल भ्रम है, अच्छा हो या बुरा तो केवल भ्रम है। जिंदगी का नाम है कभी खुशी कभी गम है, कभी खुशी Let's go.
तुलसी शाली राम, गंगा तुलसी शाली राम, रघुपति राघव राजा राम। प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी बसावंच लागेल आणि आमची हृदयापासून विनंती राहील की तुम्ही हा प्रोग्राम बसून पहा, कारण सगळ्यांना आनंद मिळते। मंडवी
சிங்கிள் துணை பட்டி பட்டல பட்டியா
बाजारात घेऊन आलो. ठीक आहे, पहिल्यांदा इथं जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांच्यासाठी. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम पाहत आहात, अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम तुम्ही पाहत आहात. यासाठी तुमचं सहकार्य चांगलं असतं आणि तुमचं सहकार्य जेवढं चांगलं मिळतं तेवढा कार्यक्रम चांगला होतो. आणि हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी मी या स्टेजवर ज्यांनी हे डेकोरेशन बनवलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत या कलाकारांचा आवाज पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, त्या सर्व मंडप कमिटीमध्ये जे जाधव बंधू आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. या जरा वरती या. खूप
सुद्धा जी कमिटी राबवत होती त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. हे जे सगळं डेकोरेशन केलेलं आहे किंवा कुंड्या वगैरे आणण्यासाठी तुम्ही मुलांनी खूपच मदत केली होती, स्वच्छता ठेवण्यासाठी सुद्धा, त्याबद्दल विद्यार्थ्यांनो तुमचे सुद्धा खरोखर प्रशालेच्या वतीने खूप 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 आभार. खूप छान काम केलंय, तुमचं अभिनंदन आणि आभार सुद्धा. त्याचबरोबर चहापान कमिटी असेल, आपल्या घरी जसं लग्न कार्य असल्यानंतर वेगवेगळी कामं आपण वाटून घेतो तसं इकडं सुद्धा चहापान कमिटी होती. अगदी म्हणजे आज विद्यार्थ्यांना चहा आणि बिस्किटं देण्यापर्यंत सुद्धा सगळं काम अतिशय उत्कृष्टपणे पार पडलेलं आहे. त्याचबरोबर अतिशय सुंदर हार तुले किंवा बुके वगैरे ज्यांनी आणण्याचं काम केलं त्याही कमिटीचा हार्दिक आभार. सुंदर रांगोळी काढण्याचं काम जे आपल्या महिला विभागांनी केलंय त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सूत्रसंचलन करणारी मंडळी खूप छान 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 चारोळ्या आणि आपल्याला सगळं ऐकवतात. त्याचबरोबर विशेष म्हणजे मला यंदा वाटलं की जेवी पाटील सरांनी शेरोशायरे आपल्याला ऐकवल्या, सर्वांचं त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. विविध गुणदर्शन मध्ये खूप कलाकारांनी भाग घेतलेला होता आणि या सगळ्या कलाकारांनी 15 दिवस झालं खूप प्रॅक्टिस केलेलं आहे. त्यांना काही कोरिओग्राफर्सनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचे सुद्धा खूप 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 आभार. आणि खरोखर तुम्ही जी छान मेहनत घेतली ती आता आम्हाला दिसलेली आहे आणि अक्षरशः मला तर असं वाटतं की डोळ्याचं पारणं फेडणारी ही तुमची कलाकृती सादर झालेली आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात छान म्हणजे राम, प्रभू राम आहे हे, मेरे घर राम आहे हे, ते खूप सुंदर सादर झालेलं होतं. त्याबद्दल त्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर आपले NCCचे स्काउट गाईडचे सगळे स्वयंसेवक, लेझिम पथक, झांज पथक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि आपल्याला हे पडद्यापुढचं सगळं दिसतं आपल्याला, पण आपल्याला माहीत नसतं की पडद्या मागे पण काम करणारी माणसं असतात. माहितीये का तुम्हाला, एखादा पिक्चर बघितल्यानंतर, पिक्चर संपल्यानंतर जशी एक ती स्क्रिप्ट येते ना लांबलचक नावांची, की याच्यामध्ये कुणी कुणी काम केलेलं आहे, असं पडद्यामागचे सुद्धा जे कलाकार आहेत त्यांचे सुद्धा प्रशालेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर आज बैठक व्यवस्थेसाठी प्रत्येक गेटवरती सगळे शिक्षक थांबले होते, सगळ्या लेडीज जेंट्स वगैरे या बाजूला बसलेले आहेत आणि तुम्हाला हा कार्यक्रम आनंदाने पाहता यावा, खूप एन्जॉय करता यावा यासाठी सगळ्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि या सगळ्याचं श्रेय खरोखर सावंत सरांना जातं. सावंत सरांचं नेटकं सगळं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं जे काही फोटोग्राफर्स लाभलेले आहेत, व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आणि हे आपल्याला नंतर पाहायला मिळणार आहे, यांचं सुद्धा प्रशालेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. आणि आज हा कार्यक्रम पाहण्यासाठी किंवा कालच्या कार्यक्रमासाठी बरेचसे पालक, पत्रकार आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. आमच्या आमंत्रणाला मान देऊन सर्व निमंत्रित उपस्थित राहिले आणि हा सगळा आनंद सोहळा आपण छान आनंदानं साजरा केला. त्याबद्दल पालकांचे, सर्व निमंत्रितांचे आणि पुनश्च काही राहिले असतील तर त्या सर्वांचे प्रशालीच्या वतीने खूप 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 आभार. आणि हे सगळं करण्यासाठी किंवा आपल्याला जे काल पाहुणे मिळालेले होते, 2 दिवसामध्ये पाहुणे मिळाले, ते पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी आपली ही खास टीम होती खोबरे सरांची, आणि त्यासाठी खोबरे सर आणि त्यांच्या टीमचं सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. सर तुम्हाला नीट नेटका वाटावा यासाठी गेले 4 दिवस ही स्वयंसेवकांची टीम, NCCची मुलं मुली आणि काही विद्यार्थी यासाठी झटत आहेत, या सगळ्यासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. ठीक आहे, उद्या शुक्रवार आपल्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त सुट्टी राहील. शनिवारी नेहमीप्रमाणे सर्व विभाग सकाळच्या वेळेत भरतील आणि सुटण्याचं टायमिंग ही नेहमीच असेल. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळची शाळा असेल सर्व विभागांची. उद्या फक्त तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा खूपच छान आम्हाला सहकार्य केलात. बिना दंगा धोपा छान कार्यक्रम पार पडतो आहे. अजूनही पुढे काही छान गाणी आहेत, त्याचा सुद्धा
ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमान।